छत्रपतींचा विचार म्हणजे न्याय देवीची पार्श्वभूमी याच्यामुळे त्याच्या विश्वास ठेवून त्या श्रीमती गांधींचा हा प्रस्ताव त्यांनी मान्य केला आणि त्यानंतर महाजन साहेबांनी सविस्तर अभ्यास करून या संबंधीचा आपला निष्कर्ष अहवालाच्या माध्यमातून मांडला आणि तो अहवालाचा निष्कर्ष 100% महाराष्ट्राच्या विरोधी होता आणि त्यामुळे साहजिकच एक संबंध देशामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं की मागणी महाराष्ट्रांनी केली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हा आयोग नेमायला संमती दिली ती संमती देताना त्याचा निकाल आम्ही मान्य करू हा शब्द दिला आणि अहवाल आल्याच्या नंतर तो आम्हाला अनुकूल नाही म्हटल्यानंतर महाराष्ट्रानं नाही म्हणलं याचा अर्थ महाराष्ट्र काही भांडकुळ आहेत आपल्याला हवं तेच करून घेणार आहेत अशा प्रकारचा समज सगळ्या देशामध्ये करण्याच्या दृष्टीनं पावलं काही घटकांनी पडली आणि त्याचं सत्य स्वरूप आणण्याच्या बद्दल तो मानण्याच्या संबंधीचं काम बॅरिस्टर ए आर अंतुल यांनी केलं माझ्या मते अंतुल यांचे काम फार मोठं योगदान अशा प्रकारचं होतं या दीपक पवारांच्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख नाही अशा छोट्या मोठ्या काही गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख त्या ठिकाणी होण्याची गरज आहे पण ठीक आहे बहुसंख्य लोकांच्या समोर एक हा संबंध इतिहास या निमित्तानं येतोय पाटेसकर फॉर्म्युला आल्याच्या नंतर तेव्हापासून हा महाराष्ट्राचा इश्यू सतत पुढे येत गेला त्याच्यात काही टप्पे आले आपल्या काही मागण्या होत्या त्या 100% झाल्या पाहिजेत अशा प्रकारची भूमिका आपण त्या ठिकाणी सातत्याने घेतली आणि त्यामुळे काही वेळेला काही भाग हा आपल्याला मिळत असताना सुद्धा त्याचा स्वीकार आपण केला नाही एक वेळ असं होतं की आज आपण निफाणीच्या साठी म्हणतो पण एका चर्चेमध्ये निफाणी आपल्याला देऊ केली होती परंतु साधारणतः मराठी भाषिकांचा सीमा भागातला सगळ्यांचा एक दृष्टिकोन होता की आम्ही सगळेच एकत्र जाऊ आणि सगळे एकत्र महाराष्ट्रामध्ये जाऊ आणि त्यामुळे काही गोष्टीची पूर्तता होऊ शकली नाही लोकांनी एखादी चळवळ इतकी वर्ष संयमाच्या मार्गानं लोकांनी करावी असा या देशात इतिहास पाहायला मिळाला नाही आणि याचं 100% श्रेय सीमावासियांना आहे आपल्या लोकांचा पाठिंबा होता पण सीमा भागातला विशेषतः सीमा भागातला बेळगाव तालुका असेल बेळगाव जिल्हा असेल त्या सगळ्या परिसरातला तरुण वर्ग शेतकरी वर्ग सामान्य घटक यांनी खऱ्या अर्थानं हा लढा त्या ठिकाणी सातत्यानं संघर्षमय केला आणि त्यासाठी पर्यंतची किंमत देण्याच्या संबंधीची भूमिका घेतली काही पिढ्या त्याच्यामध्ये उद्ध्वस्त झाल्या त्यांनी त्याची कधी फिकीर बाळगली नाही अनेक प्रकारचे लढा झाले आता सारामंदी सरकार निर्णय घेतला की कुणीही शेतीचा सारा द्यायचा नाही म्हणल्याच्या नंतर एक सुद्धा मायाचा रंग पुढे आला नाही की सारा देण्याच्यासाठी त्यांनी तयारी दाखवली एक अभूतपूर्व अशा प्रकारचा धारा त्या काळामध्ये त्यांनी केलेला होता आणि या प्रश्नाच्या संबंधीची आस्था जन्मांसामध्ये किती आहे याबद्दलचा इतिहास त्यांनी त्या ठिकाणी घडून दाखवलेला होता सर्व अजून आपण याची मांडणी केली आपली केस नीट मांडायला सविस्तर माहिती आपण गोळा केली ज्याचा उल्लेख या ठिकाणी आता मान्य मुख्यमंत्र्यांनी केला मला आठवत आहे मी आणि मधू मंगेश कर्णिक यांनी सबनच्या परिसरातल्या लहान मोठ्या व्यक्ती संस्था सगळ्यांशी संपर्क करून
जेवढे ऐतिहासिक दाखले गोळा करता येतील तेवढे गोळा केले आणि महाराष्ट्राची केस मांडण्याच्या संबंधीचा प्रयत्न करणाऱ्या सगळ्या संबंधितांना आवश्यक ते मते त्या ठिकाणी करून दिलं. एका बाजून हा प्रयत्न होता, दुसऱ्या बाजून संघर्ष चालूच होता. एक विशेष दिवस, 1 नोव्हेंबरचा दिवस हा आजही त्या भागातला माणूस एक काळा दिन म्हणून साजरा करतो, त्याच्यामध्ये सहभागी होतो. त्याचं महत्वाचं कारण की त्यासाठी आम्हाला विस्फोरण झालेलं नाही, त्या प्रश्नाची सोडवणूक हा झाली नाही म्हणून आम्ही स्वस्थ बसलेलो नाही, याची प्रतिची ते सातत्याने त्या ठिकाणी देत असतात. महाराष्ट्राने अनेक चळवळी त्याच्यामध्ये करायला हातभार लावला, विशेषतः कोल्हापूर आणि त्या परिसरानं या सबंध प्रश्नाला सातत्यानं शक्ती पाठिंबा प्रोत्साहन दिलं. महाराष्ट्र एकीकरण समितीची या ठिकाणी नेमणूक, संपूर्ण महाराष्ट्र समितीची नियुक्ती झाली एस एम जोशींच्या अध्यक्षतेखाली. बाळासाहेब ठाकरे, मी स्वतः, प्राध्यापक एन जी पाटील, आणखी अनेक सहकारी त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि सत्याग्रहाचं हत्यात पुन्हा एकदा करावं या प्रकारची भूमिका घेतली गेली. आणि समितीने सांगितलं की पहिला सत्याग्रह मी करावा, माझ्यानंतर सेनेच्या वतीनं भुजबळ साहेबांनी करावा आणि त्यानंतरची मालिका चालू ठेवावी, त्या प्रकारचे सत्याग्रह केले गेले. भंडाऱ्याची उधळण म्हणजे सी24 तास.